नमस्कार भावांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावांनो, आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय. ह्यामध्ये म्हणजे टायमिंग होता पण ब्लॉग काही शूट केला नाही. तर आज ब्लॉग शूट करण्याचं कारण असं आहे की आज मी नगरला चाललेलो आहे. तर उद्या दसरा आहे, त्यासाठी आज मी नगरला चाललो आहे. आणि आजचा या ट्रिपचा विषय असा आहे की आज मी फर्स्ट टाईम आहे ना गाडीवर, मित्राची गाडी, तिच्यावर मी आज नगरला चाललेलो आहे. तर भावांनो चला, फर्स्ट टाईम आपली ट्रिप पुणे टू नगर इन मित्राची बाईक. तर चला, आपलं सामान रेडी आहे. आता हे आपली बॅग, हे आपलं हेल्मेट, बाईक खाली. तर चला, तर भावांनो ही आहे आपली गाडी. याच्यावर आज आपल्याला बाईक ही आपली बाईक, हिच्यावर आपल्याला नगरला जायचं आहे. तर चला, आज व्यक्तीला इथं भेटायला आलं पण अव्यक्ती तिकडे मॅडमच्या फोटो काढण्यात व्यस्त आहे. बघा, मित्रांना कधी सपोर्ट करीत नाही, मॅडमला सपोर्ट. वा चला, चेक करून घेतो आहे आपण. टाकून झालेलं आहे, पेट्रोल पंपावरच आहे. बघा, पेट्रोल इथं टाकून आता कनेक्ट होता. ट्रॅफिक जाम आहे, बघ जाम आहे भाऊ. आता हडपसरमध्ये खूप ट्रॅफिक जाम झालेलं आहे. भावांनो, जवळजवळ आपण आता वाघोली दोन्हीकन पार केलेला आहे आणि आता आपण जवळजवळ भीमा कोरेगाव पाशी आलेलो आहे. चला भावांनो, आपली जर्नी अशीच चालत राहील नगरपर्यंत. चला, एका ठिकाणी आपण स्टॉप घेऊयात. आता नाही तुम्हाला स्टॉप घेतलं. चला भावांनो, हा विजयस्तंभ आहे. 1818 साली जी स्थापना आहे विजयस्तंभाची. बघा, जवळजवळ आपण कोरेगाव क्रॉसच करतोय. आता इथं भरपूर मोठी अशी भीमा नदी आहे. तुम्ही काय म्हणजे जेव्हा नगरहून पुण्याला किंवा पुण्याहून नगरला प्रवास केला असेल तुम्हाला भीमा नदी माहितीच असेल. अशा प्रकारची एक हे भीमा नदी. नदीकाठी असल्यामुळे या गावाला भीमा कोरेगाव असं नाव पडलं असं माझं म्हणतात. तर चला भावन विलेज अहेड, म्हणजे पुढं शिकागो स्टेशन आता चालू होत आहे. तर चला भावन, सुंदरसा असा घाटासारखा रोड आहे. हा रोड रांजणगावच्या अलीकडे, रांजणगाव MIDCच्या अलीकडे. आता आपण म्हणजे शिकागो क्रॉस केलेले हा घाट दाखवतो आम्ही. बघा, आपली मस्त असं रोड वाटला म्हणून म्हणून व्हिडिओ शूट करूया. तिकडे म्हणजे लॉग मारतो व्हिडिओ. अशा प्रकारे चांगली जर्नी आपण तिथं मागून दाखवत होतं की 70 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं नगर, आपलं नगर, प्रेमाचं नगर. असं चालू म्हणणं भेटतोय. रांजणगाव चालू झालेलं आहे. समोर जे दिसतंय ते सगळं रांजणगाव भेटतं. चला हे बघा भावांनो, रांजणगावचं गणपतीचं मंदिर. हा गणपती रांजणगाव आपल्या दिशेत. बघा भावांनो, अहमदनगर 68 किलोमीटर राहिलेलं आहे आणि सध्या जे आपण एक्झॅक्ट रांजणगाव या मेडिसिन अन्न शिरूरचा घाट वाटतोय. कारण की शिरूर
आता आपण जवळजवळ शिरपूरमध्ये आमच्या करूयात. आपण आता शिरूर बायपास रोडने चाललेलो आहे, कारण शिरूरमधून खूप गर्दी असते. बायपास चांगला डायरेक्ट आपला नगर रोडला मिळून टाकतो, म्हणून आपण शिरूरमधून न जाता आपण शिरूर बायपासने बाहेर पडलेलो आहे. इथून आता समोर दिसतंय ते चढ आहे. आपण चढला की त्याच्यानंतर लगेच आपला नगर रोड चालू होईल. त्याच्यानंतर काही 40-50 किलोमीटर तिथून पुढं नगर राहील. चला आपली जर्नी असेच चालू राहू द्या. चला निसर्गाचा अनुभव या जर्नीमधून होतोय. त्याचा आनंद तर आहेच. त्या प्रकारे व्हिडिओ शूट करायचा आनंद कायमच घेता येईल. मस्त वाटतं येतं मागे असं आपण ऊन पडलेलं आहे बघा. निसर्ग निसर्ग शेवटी कितीतरी आपण हे केलं तरी चला. भावांनो तर भावांनो आता आपण एक मध्ये स्टॉप घेतलेला आहे बघा. आपले धन्य जवळजवळ सुप्यामध्ये आलेलो आहे. गाडी गरम झाल्यामुळे थोडं थांबलो आहे आणि प्रवास जास्त लांबचा असल्यामुळं भरपूर असा आता ताण उभं राहिला आहे. इथं थांबतो आणखीन 10-15 मिनटं, त्याच्यानंतर परत आपली जर अहमदनगर इथून फक्त 25 किलोमीटर राहिलेले चालतो.
आता आपण चासमध्ये आलेलो आहे, म्हणजे आता चासमधून जवळजवळ आतमध्ये आलो आहे. तिथून पुढं एक निमगाव वाघा म्हणून गाव आहे, त्याच्यानंतर परत आपल्याला मुंबई पुणे म्हणजे ठाणे नगर हायवे लागेल. तर त्या हायवेने आतमध्ये जाऊन लेफ्ट घ्यायचा आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे आपल्या तिथं पोहोचायचं, तिथं आपण पोहोचणार आहे. आणखीन फक्त 10 मिनिट अर्धा तास लागू शकतो. थोडं थांबलोय, म्हणजे ती बॅग इतकी जड आहे माझी, मागे लटकवलेली, आज व्हिडिओ मध्ये सुद्धा मी लटकून ठेवली. तर तिने भरपूर असा त्रास झालेला आहे. एक जण मला भेटला होता जवळजवळ पार्नेरपासून त्याला इथं सोडलंय. तर आता चाल आपल्या पुढच्या डेस्टिनेशन. बघा पुढं तळस असले मस्त पैकी, चांगलं म्हणजे पाऊस बऱ्यापैकी झालेला दिसतोय. भावांना अशा प्रकारे घरी पोहोचलो 3:15 दरम्यान आलो. मस्त जेवलो, बोल भूक लागली होती, जेवलो झोपलो, आता उठलो झोपेट ना. लॉजचा लॉग एंड करावा हे राग आहे. तिथे आमच्या इथं देवीचं मंदिर इथं गाणे वगैरे चाललेले. तर भावांनो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.